नमस्कार, सुप्रभात. मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच. भारतात लसीकरणाचा नवा विक्रम आता होतो आहे. 100 कोटी लसीच्या डोसचा टप्पा आज पार केला जाणार आहे. 100 कोटी नागरिकांना लसीचे डोस दिले गेलेले आहेत. नवी दिल्लीमध्ये याच संदर्भात एका कार्यक्रमाचं आयोजन केलं जाणार आहे आणि या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. दिल्लीतल्या राम मनोहर लोहिया रुग्णालयात हा कार्यक्रम होतोय. 31% नागरिकांना दोन्ही डोस दिले गेलेले आहेत. तर लसीकरणाचा हा ऐतिहासिक टप्पा आज देश पार करणार आहे. देशानं एक नवा विक्रम लसीकरणाच्या बाबतीत रचलेला आहे. लसीकरणाचा हा ऐतिहासिक टप्पा आज गाठला जाईल. 100 कोटी लसीचे डोस आज दिले जातील. 31% नागरिकांना आतापर्यंत लसीचे दोन्ही डोस दिले गेलेले आहेत आणि त्यातच आता 100 कोटी लसीच्या डोसचा टप्पा देखील आज पार केला जाणार आहे. याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेऊया. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. प्रशांत, भारतानं लसीकरणाच्या बाबतीत आता हा एक नवा विक्रम रचलेला आहे. रचताना भारत दिसणार आहे 100 कोटी डोसचा ऐतिहासिक टप्पा आज पार पाडणार आहेत. काय प्रशांत याबद्दल सांगता येईल? बरोबर आहे. महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने कोरोनाचं लसीकरण भारतात सुरू आहे युद्धस्तरावरती आणि 18 ते 65 वयोगटातील जेही लाभार्थी आहेत त्या सगळ्यांना लसीकरण सुरू आहे आणि यासाठी केंद्र सरकार राज्य सरकार संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबवत आहे. पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीनं 99 कोटी लस लाभार्थ्यांची संख्या पार झालेली आहे आणि आज साधारणतः 100 कोटीचा जो टप्पा आहे तो पार होणार आहे. हे एक ऐतिहासिक अशा प्रकारचं उच्चांक असेल. जागतिक स्तरावरती एखाद्या देशाने 100 कोटीची लसीकरणाची संख्या पार केलेला भारत हा एकमेव जगातील देश असेल. त्यामुळे ही अतिशय मोठं पाऊल असं मानलं जातं. केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि सोबत भारत सरकारच्या वतीने संपूर्ण देशभरात त्याचं लसीकरण वाटपाची मोहीम नियंत्रणाचं मोहीम करण्यात येत होतं आणि राज्य सरकार हे संपूर्ण लसीकरण मोहीम राबवत होती. त्या सगळ्या याला यश त्यांना पाहायला मिळत आहे. बिलकुल प्रशांत, आणि सोबतच 31% नागरिकांना लसीचे दोन्ही डोस दिले गेलेले आहेत. हा आकडा देखील खूप समाधानकारक आहे आणि येत्या काळात लसीकरणाचा वेग आणि विस्तार वाढवणार असल्याचं सातत्यानं सांगितलं जात आहे आरोग्य मंत्रालयातर्फे. त्यामुळं हा जो आणखीन आकडा वाढेल भविष्यात असं देखील बोललं जात आहे. त्याबद्दल प्रशांत नेमकं काय सांगाल? महत्वाचं म्हणजे जर बघितलं आपण ज्या पद्धतीनं माहिती मिळत आहे की लसीकरणाची मोहीम सध्या ज्या पद्धतीनं युद्धस्तरावरती राबवताना एक प्रकारे यातून सर्वसामान्य जे नागरिक आहेत त्यांना याचा लाभ मिळा असाच प्रयत्न होत आहे आणि दुसरीकडे केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो या दोघांनीही एक संपूर्ण वयाचा टप्पा पूर्ण एक जो टप्पा असतो जसा पहिल्या टप्प्यामध्ये लसीकरणाची मोहीम सुरू झाली होती त्यामध्ये 45 वर्षाच्या वयोगटाच्या वर जो गट आहे त्या गटाला दोन्ही लसीचे डोज आहे ते पूर्ण मिळावे असा प्रयत्न होता आणि त्यापैकी एक मोठी टक्केवारी देखील पूर्ण झालेली आहे. त्यामुळे या सगळ्या लसीकरण मोहिमेमध्ये भारतातील जनतेला लाभार्थ्यांना याचा लाभ व्हावा आणि कोरोना सारख्या महाभयंकर रोगापासून बचाव व्हावा यासाठी ही लसीकरण मोहीम राबवण्यात आली होती आणि त्याचं यश हे सर्वस्वीपणे केंद्र सरकार आणि राज्य सरकार. बिलकुल प्रशांत, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल.